नमस्ते, माझं नाव शिल्पा कांबळे. माझ्या कवितेचं नाव आठवण. अलाराम वाजल्यावर ती रोजची गडबड आज होत नाही. ते काय मुझ्या शोधण्याच्या गडबडीत ओ आय डी विसरली तर नाही ना. कोणती वही घ्यायची होती आणि कोणती घेतली. मध्येच येणारा मैत्रिणीचा फोन आवरलीस का. हे लवकर, आजकाल ती फोनची रिंग वाजतच नाही. कॉलेजमधली ती गजबजणारी पण प्रसन्न सकाळ, हवी हवीशी वाटणारी मधली सुट्टी, कॅन्टीनमधला वाफाळलेला चहा, पट्ट्यावरच्या गप्पा आजकाल होतच नाहीत. पुस्तकाचं शहरच वाटावं जणू असं ते वाचनालय. पुस्तकाचं शहरच वाटावं जणू असं ते वाचनालय. कॉलेज सुटल्यावर गर्दीतून कशी बशी बाहेर येणारी सायकल. कॉलेज सुटल्यावर गर्दीतून कशी बशी बाहेर येणारी सायकल. चल बाय, उद्या लवकर ये बघ, हे सांगणारी मैत्रीण आजकाल दिसतच नाही. सगळं काही एका क्षणात भुर्र होऊन गेलंय. सगळं काही एका क्षणात भुर्र होऊन गेलंय. बघता बघता राई एवढा विषाणूचं पर्वता एवढं वादळ झाले. कोण जाणे हे वादळ काय चितून आले. गजबजणाऱ्या बाजारपेठा, किलबिलणाऱ्या शाळा, वरांड्यातले लगोरीचे डाव, सारं काही मोडून गेलं. कसले ते सण, कसले ते उत्सव, श्रावणातले पाठपुराण, मंदिरात होणारा घंटानाद, तो दरवळणारा बत्तीचा सुगंध, गंधही नाही आता त्याचा, त्याची राखही उडून गेली. इतकंच काय, देवही नाही तिथे मंदिरात, तो रणरणत्या उन्हात खाकीच्या रूपात, गस्त घालतोय मने, येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मृत्यूच्या दारातून ओढतोय जणू, जीवनाची दिशा दाखवतो येतो. कधी पडणाऱ्याचा आधार, कधी विसावा देणारा धीर, कधी गरजू पुढे मदतीचा हात होतो येतो. पण तरीही किती लपाव यापासून, किती जपाव स्वतःला, या अमक्या चार भिंती कशा घालतील पोठाला. घर बाजार मन सुन्न झालंय सारं, आयुष्यातला रंग उडाला, एक सुनामी यावी असं आलं ते विषारी वारं, कुठं मिळावं अशात मग त्या हाताना काम, ज्याच्या हातावर पोठ, ज्याच्या हातावर पोठ. कसा ओढावा संसार त्यानं, कसं चालवावं घर, काय लिवावं अजून किती, कसे सांगावं पुसट झालेलं भावना, त्यात या विरहाच्या असह्य वेदना, असह्य वेदना. धन्यवाद.